नमस्कार मित्रांनो आज सात ऑगस्ट आणि जाणून घेणार आहोत आज आपण आजच्या हवामानाच्या हो अपडेट्स महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड हो आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः हो आकार माजवला आहे अनेकांची घरी गली संसार उघड्यावर पडली आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे पण तरीही सावधानी सतर्क राहणं आवश्यक आहे कारण आता हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या काही जिल्ह्यात हा आकार उडाला पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे रायगड रत्नागिरी कोल्हापूर साताऱ्यासह पुराच्या फटक्यात वावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची भीती हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान विभागानं सहा ऑगस्टपर्यंतची पावसाची माहिती दिली असून यात रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे ते कोणकोणते आहेत ते, ते आपण पाहणार आहोत ते जिल्हे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे या भागामध्ये म्हणजेच या जिल्ह्यांच्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमातेच्या परिसरात अतिवृष्टी होण्याचे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत धन्यवाद